नमस्कार, आपणा सर्वांनाच माहीत आहे की गोव्यात सध्या ड्रग्स हे सध्या गाजत असलेलं प्रकरण आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्स जो आहे तो सापडत आहे. सोनाली फोगाट हे केस प्रकरण झालं तिथपासून ड्रग्स हे मोठ्या प्रमाणात गोव्यात तस्करी होत असल्याचं उघड झालं आहे. गोव्याच्या प्रत्येक गावागावात कोण्या कोपऱ्यात ड्रग्स मिळत असल्याचं आता सत्य ही परिस्थिती असल्याचं समोर येत आहे. याच्यावरच बोलण्यासाठी आज आमच्यासोबत आहे ॲडव्होकेट सर राजू पोवळेकर सर. आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि सरकारमधील पीट NDPS कायदा हा नेमका कायदा काय आहे आणि ड्रग्स तस्करी होती याची कशी प्रमाणात घटवता येतील यावर या कायद्यात नेमका काय आहे याबद्दल आम्ही जाणून घेणार आहोत. सर, गोवन वार्तालयामध्ये आपलं स्वागत. सर, पहिली आमकां हे सांगा की हो जो पीट NDPS ॲक्ट आसा तो नेमको हो ॲक्ट कितें कितें जालें न्ही. जो NDPS ओरिजिनल NDPS ॲक्ट आसा पळय तो येयलो 1985 आनी तेज्या पयलीं एक ॲक्ट आसलो कॉफी पोजा म्हणून. जेन्ना ड्रग्साची स्मगलिंग जाताली भायरसून ड्रग्स इंडियन येताले पळय असल्या खातीर अश्यो अश्यो केसी जाताल्यो न्ही. त्या लोकांक ते अंडर कॉफी पोजा धरताले आनी तांकां फुडें प्रिवेंट करपाक तेंच्यांनी करचें न्हू ड्रग्सचें ट्रॅफिकींग कितें ऑर स्मगलिंग म्हणून तांकां त्या कॉफी पोजा अंडर धरताले थेयताले. ओके, बट मागीर अशें जालें कितें हो जो कॉफी पोजा आसलो पळय इट वॉज ओन्ली फॉर स्मगलिंग फ्रॉम आवटसायड टू इंडिया. आमच्या इंडियनच स्मगलिंग जाता ऑर ट्रॅफिकींग जाता पळय ताका कांय ॲक्ट नासलो. तेंक सो स्पेशली पीट NDPS म्हणटा पळय ते त्या खातीर काडलो हेंच्यांनी ॲक्ट गव्हर्मेंटान. कितें जेन्ना ट्रॅफिकींग इंडियेच्या भितल्या भितरूच जाता पळय ड्रग्सांचे आनी जे लोक इनवॉल्व आसा ट्रॅफिकींग ड्रग्सान म्हटल्यार जे लोक ड्रग्स घेतात बिजनस करतात फायनान्स करतात कितें ह्यो एक्टिविटी जावच्यो न्हू कितें त्या खातीर तांकां डिटेन करून जेलीन दवरपाक असो हे कायदो काडलो. आतां तुमी सांगले सर की हो कायदो पयली खूब वर्सां पयली येयला पण ह्या कायद्याचो आतां काडलेलो की ड्रग्स कमी जावपाक जाय ह्या भारतांतल्या स्टेट कितें ड्रग्स तस्करी करता आनी बंद जावपाक जाय तांकां अरेस्ट जावपाक जाय पण तो आतां सर यूज जाता तो तसो जर काडला यूज करपाक कितलो यूज जाता कितें दिसता तुमकां. ना पळय कितें जाता न्ही NDPS ॲक्ट आनी प्रिवेंशन हे दोन डिफरंट कॅटेगरीज आसा. तेन्ना खंयचो मनीस ओ पुलीस ऑर युनियन ऑफिसर्स ऑफ युनियन ऑफ इंडिया लायक DRI NCB हे धरतात लोकांक ड्रग्स आपल्या कडेन पोजिशनान दवरल्या उपरांत तेन्ना तेंचे ते केसी करतात. ओके, आनी मोस्ट प्रॉब्ली सपोज तर इट इज स्मॉल क्वॉन्टिटी ऑर वेरिएबल क्वॉन्टिटी आसा धाकटी क्वॉन्टिटी आसा तांकां बेल मेळटा. सो ते परत भायर येता ते भायर येवन तेंच्यानी असो बिजनस करतो न्हू. बट सपोज तर ते येयले आनी भायर परत असोच बिजनस केलो अशें एकट्याक मनशे जर 2-3 केसी जाले जाल्यार गोवमेंटाक हेचो इन्फॉर्मेशन आसता. कितें त्या टायमार गोवमेंटान यूज करूं येता ह्यो कायदो टू से दॅट कितें आबा तुका डिटेन करचो म्हणून. गव्हर्मेंट हो कायदो खंयच यूज करता दिसना. पयलीं महेश गांवकर हे SP आशिल्ले तांच्यांनी 10 केसीस रिफर केल्ले पण आतांच्या ह्या हेतून तसे खंय दिसना जावं अशें. सी आय एम प्रॅक्टिसींग फॉर लास्ट 23 इयर्स अँड इन द स्पेशली NDPS असल्या केसींनी. कितें आय रिमेंबर एक 03-04 जेन्ना कस्टम्स धरताले कस्टम ऑफिसर धरताले ते ऑलवेज यूज करताले ह्यो कायदो. कितें बट तेच्या फाटसून आमी पळोवना कितें खंयचेच पुलीस ऑफिसर्स ओ अदर एजन्सीस करता. बट बिफोर दीस बिफोर आतां हेंच्यांनी स्टार्ट केला करपाक बट तेच्या पयलीं NCB डॅट इज नार्कोटीक कंट्रोल ब्युरो आसा पळय ते यूज करताले. आनी तुमी रिसंटली आयकलां आसतले एक नायजेरियन सोलोमोन म्हणून हुगो चुको सोलोमोन हेच्या अगेन्स्ट ह्यो कायदो हेंच्यांनी यूज केल्लो आनी डिटेनींग ऑर्डर पास केल्ली आनी ताका जेलीन थेयल्लो बिकॉज तेज्या अगेन्स्ट एलिगेशन आसलें कितें 2-3 केसींनी आसा म्हणून तो. कितें बट पुलीस स्टेशन्स यूज करिनासले कायदो बट दे हॅव स्टार्टेड नाव बिकॉज म्हणजे कितें आसा पुलीस स्टेशनांनी पुलीस जे ऑफिसर्स आसता पळय तेंच्यांनी गोवमेंटाक बरोवचें पडटा स्टेट गोवमेंट ऑर सेंट्रल गोवमेंटाक. आनी मागीर स्टेट आनी सेंट्रल गोवमेंटाचे जे ऑफिसर्स आसता पळय ते एक ऑर्डर काडटात ह्या मनशाक डिटेन करचो म्हणून. ती ऑर्डर जाल्या उपरांत मागीर ऑर्डर रेफरन्स जाता एक एडवायजरी बोर्ड म्हणून आसता
रेफरन्स जाता तेंका आनी तेंच्यानी ती ऑर्डर कन्फर्म करपाची पडटा कितें ह्या मनशाक दवरपाचो काय ना तो. सो आतां हो इतलो लाँग प्रोसेस आसा आनी इतलें करता म्हणसर खंय तरी ड्रग्स पेडलर वयता सुद्दां की मेळटा एग्जॅक्टली हें सगळें जाता म्हणसर कितें जाता एग्जॅक्टली पळय सी कशें आसा दोनूय सायडीच्यो बाजू आसा पळय केन्ना केन्ना इनोसंट लोकांकूय धरता भितर घालता आनी केन्ना केन्ना जे इनवॉल्व आसता पळय तेंकां धरता. सो कायदो हो जायत कितें टायम लागता केसी सोंपपाकूय टायम लागता कितें बट हो यूज करपाचो कांय ना पळय हें टोटली डिपेंड अपॉन द गव्हर्मेंट आयदर स्टेट गव्हर्मेंट ऑर सेंट्रल गव्हर्मेंट दोना गव्हर्मेंटाक आनी तेंच्या ऑफिसर्सांक पावर्स आसा की हो कायदो यूज करपाक कायदो आसा यूज करपाचो कांय ना हें गव्हर्मेंटान दिवपाचें. सो कायदो आसा पूण तो कायदो बेश्टो नांवां पुरतो जाला सद्या सगळे ड्रग्स चलता हे दिसान दीस केसी आमी पळयता इतलो ड्रग्स घेता पण हेंच्या अगेन्स्ट ते एक कितें लिमीट आसा की इतल्याच फावटी मेळ्यारूच तुका तो कायदो अशी की ना अशें अशें लिमीट कायदो म्हणजे कांयच ना. कायदो फक्त इतलोच म्हणटा कितें डॅट इफ अ पर्सन इज फावंड ट्रॅफिकींग इन ड्रग्स कळ्ळें न्ही त्या टायमार हेंच्यांनी इन्फॉर्मेशन गोळा करचें पडटा गव्हर्मेंटान आनी तें इन्फॉर्मेशन गोळा करून फुडें धाडचें पडटा फॉर कन्फर्मेशन कळ्ळें न्ही कितें अशी ऑर्डर म्हाका जाय म्हणून कितें ह्यो मनीस आमी एका तिनदां धरला वा चारदां धरला आनी हो मनीस कंटिन्युअसली असल्या ऑफेन्सांनी इनवॉल्व आसा कितें म्हणून हेजेर एक्शन घेवची. सो आतां एक फावटी धरला दोन फावटी धरला सो एक पयलीं धरलो जाल्यार तेका हें हो कायदो लावप न्ही अशें तेंचें हें आसा म्हणजे तेका ह्या कायद्याचो त्रास जावप न्ही जावं तो एक वर्स डिटेन्ड जावप न्ही अशें कितें आसा सर. ना ना पळय कशें आसा सी इवन एक कोणाक धरलो एक्युजाक धरलो आनी तेजेर एलिगेशन केलें कितें तेज्या कडेन ड्रग्स मेळ्ळा म्हणून हेजो अर्थ न्हू खरेंच तेज्या कडेन ड्रग्स मेळ्ळा सी फाल्यां तेका कोर्टान हाडटले तेजी ट्रायल जातली आनी फाल्यां कोर्ट ते सोडूं शकता कितें. सो इतसी ड्रग्स मेळ्ळा हे दिसा एलिगेशन्स कितें मेड ऑन हीम हांव प्रश्न असो येता कितें ह्या एलिगेशन्सा खातीर मनशाक दवरचो आनी भितर दवरचो काय अंडर दीस एक्ट बिकॉज ह्या एक्टा प्रमाणे तूं ऑफेन्स करिना काय तुका तुजेर एलिगेशन्स आसा ओ तुज्या बद्दल इन्फॉर्मेशन आसा म्हणून तुका डायरेक्टली भितर दवरता लायक सी इंडियन अंडर आर्टिकल 21 ऑफ कॉन्स्टिट्युशन एवरीबडी हॅज रायट टू लिबर्टी कितें आमकां बेश्टेंच धरून घालूंक शकना भितर बट ह्यो कायदो इज टोटली अगेन्स्ट द आर्टिकल 21 तुका ऑफेन्स करिनासतना कितें तुका एक वर्स सुमार भितर दवरूंक शकता बेश्टोच प्रिवेंट करपाक तें करूंक जायना म्हणून कितें. सो जेन्ना ह्यो ऑर्डरी पास करता ऑर्डरी फॉरवर्ड रेफरन्स करता पळय द गव्हर्मेंट शूड हॅव वेरी स्ट्रॉंग एविडन्स अगेन्स्ट दीस पर्सन इट इज वेरी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन कितें आतां ताका दवरुकूच जाय ना अशें ना बट अशें तें इन्फॉर्मेशन आसा गव्हर्मेंटा कडेन कितें ह्यो स्मगलिंगान इनवॉल्व आसा हो इनवॉल्व ड्रग्सान इनवॉल्व आसा म्हणून आनी ह्यो तसो ड्रग्स बिजनसाक फायनान्स करता ऑर जे फूल बिजनस आसा पळय तो ड्रग्साचो बिजनस म्हणून अशें इन्फॉर्मेशन आसा पळय तेन्ना ह्यो कायदो यूज करूं शकता गव्हर्मेंट. सो बट इट इज वेरी डेंजरस म्हणटा असो कायदो हो इज नॉट हे न्ही. सो कायदो हो यूज जर जालो तितलो इफेक्टीव जाल्यार तो एक फायद्याचो आसतलो कशें दिसता तुमकां कित्याक ड्रग्स हेचेर कोणाक तरी भियोन कमी जावं शकता की हो कायदो जर हाडलो जाल्यार कोणाचेर तरी अन्याय जावं शकता अशें दिसता तुमकां. दोनूय सायडी आसा कळ्ळें न्हू ह्यो कायदो मिसयूजूय करूंक मेळटा आनी यूजूय करूंक मेळटा कितें देरपूर म्हटल्यार कितें गव्हर्मेंट ह्यो कायदो यूज करच्या पयलीं स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंट शूड गॅदर अ वेरी गूड इन्फॉर्मेशन अबावट अ पर्सन कितें आबा ह्यो खरोच आनी सबस्टेन्शियल इन्फॉर्मेशन कितें एका भितर घालपाक एका प्रमाणे अदरवायज कोणाकूय एक केस धाकटी केस स्मॉल क्वॉन्टिटी आसा त्या मनशाक घालूंक शकता न्हू भितर अंडर प्रिवेंशन ऑफ हे अंडर पिट्स एन डी पी एस. सो त्या खातीर कायदो एकदम डेंजरस म्हणटा पळय असो. सो कसो यूज करपाचो पळय आनी कितले परत यूज करपाचो जाल्यार गव्हर्मेंटाचेर आसा. आम्हाला आज ॲडवोकेट राजू सरांनी एक महत्त्वाची आणि एक चांगली माहिती दिली ती म्हणजे कायदा हा कायदा प्रत्येक कायदा बरासाठी असतो आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो त्यामुळे कायद्यात आता कायदे घडवतात कायद्याचं पालन करणाऱ्यांनी हा कायदा कसा वापरावा आणि ह्या कायद्याचा वापर करून गोव्यातील ड्रग्स तस्करी कशी कमी करावी कशी
झिरोवर आणावी, तशीच राज्यातील असो किंवा पूर्ण देशातील हे कायदा पालन करणाऱ्यांचं काम आहे आणि त्यांच्यानी याचा पूर्ण तऱ्हेने अभ्यास करून हे केलं पाहिजे. सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल गोवन वार्ताहराकडून तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.